या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरामध्ये लसीकरणाची बोंबाबोंब सुरू आहे। या कारणास्तव भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी काल महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। आयुक्तांना याबाबत जबाबदार धरत सुरेश पाटीलांनी आयुक्तांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवलं, तर त्यांचे हे सर्व बोल ऐकून महापालिका आयुक्त पी शिवशंकर कार्यालयातून निघून गेले। सुरेश पाटील 2 तास कार्यालयातच बसून होते। पालकमंत्री, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर शहराला वाऱ्यावर सोडल्यामुळे नागरिकांना वेळेवर लस मिळत नाही असा आरोप पाटील यांनी यावेळी केला। त्यामुळे आता तरी सोलापूर शहरात मुबलक प्रमाणात लस मिळेल का हा खरा प्रश्न आहे। राज्यातील सुमारे 6100 शिक्षण सेवकांची पदं भरण्यास हिरवा कंदील मिळाला आहे। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे। गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे। 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथं हिंसाचार घडला होता। त्यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाचं कामकाज 2 ऑगस्ट पासून सुरू होणार असून या प्रकरणी शरद पवार आपला जबाब नोंदवणार आहेत। खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै आहे। जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केलं असून पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचा खाते क्रमांक, पिकाखालील क्षेत्र, भूमापन क्रमांक काळजीपूर्वक देण्याचं आवाहन माने यांनी केलं आहे। जगातील सर्वात मोठी सीताफळ नर्सरी मधुबन फार्म व नर्सरी NMK1 गोल्डनचे निर्माते डॉक्टर नवनाथ मल्हारी कसपटे। जगप्रसिद्ध NMK1 गोल्डन सीताफळची वैशिष्ट्ये, भारत सरकार पुरस्कार व पेटंट प्राप्त सीताफळातील सर्वोत्तम वाण, फळाचे वजन 1 किलो 200 ग्राम पर्यंत, आकर्षक फळे व अधिक टिकवण क्षमता, भारतातील निर्यातक्षम वाण। NMK1 गोल्डन सीताफळच्या ओरिजिनल रोपांसाठी आजच विद्यापीठ दरामध्ये बुकिंग करा। ही सवलत मर्यादित कालावधीसाठी। बार्शी परांडा बायपास चौक, बार्शी, जिल्हा सोलापूर। मोबाईल 99 23 13 77 57 आणि मुक्काम पोस्ट गोरमाळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। मोबाईल 98 81 42 69 74। केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना डावलून डॉक्टर भागवत कराड यांची वर्णी लागली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समर्थकांमधून व्यक्त होतोय। दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉक्टर कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्यानं मुंडे भगिनी समर्थकांना नेमकं काय व्यक्त व्हावं असा प्रश्न पडलाय। दरम्यान पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे अशी शंका शिवसेनेनं सामना संपादकीय मधून व्यक्त केली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आल्यानंतर पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलंय। माजी IAS अधिकारी असणाऱ्या अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला असून कामकाजाला सुरुवात केली आहे। दरम्यान पहिल्याच दिवशी त्यांनी मोठा निर्णय घेतला असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत। रेल्वे कर्मचारी 2 शिफ्टमध्ये काम करतील असा आदेशच त्यांनी दिला आहे। उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत आलेत। किम जोंग उन यांचं घटलेलं वजन यासाठी कारणीभूत आहे। किम जोंग उन यांचं वजन तब्बल 20 किलो कमी झाल्यानं पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। दरम्यान किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असल्याचं दक्षिण कोरियाच्या नेत्यांनी सांगितलंय। देशात अद्यापही दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत भर पडतच आहे। रुग्णांच्या मृत्यूसंख्येत देखील वाढ सुरूच आहे। मागील 24 तासात देशभरात 44,459 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून 43,393 नवीन कोरोनाबाधित आढळून आलेत। याशिवाय JEE मेन परीक्षा 2021 चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरू झाली आहे। JEE मेन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टिंग एजन्सीची वेबसाईट JEEmain.NTA.NIC.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात। जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात ते 12 जुलैपूर्वी अर्ज दाखल करू शकतात। देव रेस्टॉरंट सोलापुरात पहिल्यांदा जागतिक दर्जाची हैदराबादी दम बिर्याणी आणि तुर्कीचा कबाब आता सोलापुरात। पहिला मजला कनिष्क प्लाझा, अन्नपूर्णा मिठाईच्या वर, दावत चौक, जुळे सोलापूर। पार्सल साठी कॉन्टॅक्ट करा 80 07 055 155 8007 055 155। देव रेस्टॉरंट, दी रॉयल दम बिर्याणी अँड कबाब।